नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नागपुरात भेट घेतली. या भेटीत पवारांनी ठाकरेंना विजयासाठी काही टिप्स दिल्या. यावेळी पवार म्हणाले की 2-3 अपवाद वगळता नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. नागपूर जिंकणे अवघड नाही. मी पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासोबत असल्याचे पवार म्हणालेत. ठाकरे यांनी पवारांना नागपुरातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. नागपुरात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला नाही असे त्यांनी सांगितले. आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने काम करत आहे. बसपाचा फारसा प्रभाव दिसत नाही. नगरसेवक नंतर महापौर ते आमदार असा प्रवास आपण पूर्ण केल्याचे ठाकरे म्हणालेत. ते नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत. त्यावर पवार म्हणाले की नागपूरचीही माहिती घेतली आहे. इथल्या सामाजिक समीकरणाबद्दलही बोललो आहे. यावेळी काँग्रेस पुढे मतविभागणीचा धोका नाही, स्पर्धा थेट आहे. या बैठकीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा उपस्थित होते. अलग अलग विपक्ष के नेता मौजूद थे और सब लोगों की वहाँ वहाँ स्पष्ट हो गई कि देश में एक अलग परिस्थिति पैदा हो गई और जो उनकी सेवा कर दी इसमें एक तरह से अटैक हो गया और ऐसी स्थिति में लेकर विपक्ष को काम करने की आवश्यकता है. कई साथियों को जेल में भेजा गया. झारखंड से उत्कल थी, आदिवासी राज्य के आदिवासी उत्कल थी, फिर से कई महीने से जेल में है. तो आप जानते हैं दिल्ली के उत्तर थी अरविंद केजरीवाल, उन्हें भी गिरफ्तार किया गया. आज उन जेल